वीज वितरण कंपनीला लोड शेडिंग बाबतीत निर्वाणीचा इशारा, अनिल जगताप। वीड जिल्हा पेणगाव सबस्टेशन अंतर्गत तुकाराम वस्ती, औरंगपूर, इरगाव, बरहानपूर व भाट सांगवी या गावात एक दिवस आड 4 तास वीज उपलब्ध होत आहे, जे की अन्यायकारक आहे। शेतीला पाणी देण्यासाठी ही दिवसाआड 4 तास वीज पुरेशी नाही व बाकी इतर परिसरातील लोकांच्या सुद्धा याबाबत अनेक तक्रारी येत आहेत, त्यामुळे या अन्यायकारक बाबींवर तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांचा होणारा त्रास दूर करावा, नसते आपल्याला शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल व तसेच येत्या 3 दिवसात यावर उपाययोजना झाली नाही तर बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। माननीय कार्यकारी अभियंता मरावी वितरण कार्यालय बीड येथे निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बीड अनिल जगताप, शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष म्हस्के, हनुमान जगताप, शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंगण, शामरावजी पडोळे, मधुकर शिंदे, माऊली गोंडे, सरपंच गोरख सागल, उपसरपंच कमलेश्वर बोरवाडे, राम पडोळे, सुधाकर पडोळे, कैलास पडोळे, सुजित पडोळे, स्वप्नील मुळे, सय्यद सद्दाम, पोपट जगताप, नामदेव म्हेत्रे व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा विरुजीप। माननीय कार्यकारी अभियंता साहेब, महाराष्ट्राचे वीज वितरण कार्यालय बीड, विषय बीड तालुक्यातील बहुतांश गावातील विजेच्या लोडशेडिंग बाबत उपरोक्त विषयानुसार विनंती की टेणगाव सबस्टेशन अंतर्गत तुकाराम वस्ती, औरंगपूर, इरगाव, बरणपूर व भाटसांगवी या गावात मागील 2 दिवसापासून 1 दिवसाआड 4 तास वीज उपलब्ध होत आहे, जे की अन्यायकारक आहे। शेतीला पाणी देण्यासाठी हे दिवसाआड 4 तास वीज पुरेशी नाही, बाकी इतर परिसरातील लोकांच्या सुद्धा याबाबत अनेक तक्रारी येत आहेत, त्यामुळे अन्यायकारक बाबीवर तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा, नसतं आपल्याला शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल। तसेच येत्या 3-4 दिवसात यावर उपाययोजना झाली नाही तर बीड जिल्हा शिवसेना व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल।